नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन जॉब अपडेट संबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत. इथे नवीन नोकरीविषयक जाहिराती आलेली आहे, तर त्यासंबंधी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे वेस्टर्न रेल्वे अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो. भारत सरकार अंतर्गत पश्चिम रेल्वेमध्ये इथे वॅकन्सी निघालेली आहे. तर कोणकोणत्या पदांसाठी ही वॅकन्सी आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे त्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज पद्धती कशी आहे, कशा प्रकारे इथे ॲप्लिकेशन करायचं आहे, ही सगळी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून एखादी महत्त्वाची माहिती इथे मिस होऊ शकते. तर चला आता हा वेळ वाया न घालवता आपला आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. तर हे बघा, इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे वेस्टर्न रेल्वे मुंबई अंतर्गत ही वॅकन्सी आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित असाल आणि रेल्वेमध्ये तुमची नोकरी करण्याची इच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर हे बघा, इथे जनरल डिपार्टमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिशच्या 7 पोस्ट, ज्युनियर स्टेनोग्राफर हिंदीच्या 2 पोस्ट आणि ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीच्या 8 पोस्ट इथे या पदांसाठी वॅकन्सी आहे. अजूनसुद्धा इथे इंडियन रेल्वे वेस्टर्न रेल्वे अंतर्गत वॅकन्सी आहे मुंबई इथे, ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आधी या पोस्टसाठी इथे डिटेल माहिती बघूया. सो रेल्वे रिक्रुटमेंट सेल इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम अ इलिजिबल एम्प्लॉयर फॉर वेस्टर्न रेल्वे ॲज ऑन अ डेट ऑफ नोटिफिकेशन. 9 पोस्ट आहे इथे, ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिश हिंदी लेवल 4 ह्या पोस्ट आहेत आणि ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी लेवल 6 आहेत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून सुरू होणार आहेत बघा, 22/10 म्हणजे 22 ऑक्टोबरपासून इथे अर्ज सुरू होणार आहेत ते 21/11 तुम्हाला ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. तर ह्या महत्त्वाच्या डेट आहेत. इथे सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी PDFसुद्धा इथे डिटेलमध्ये बघून घ्या. ह्या ज्या PDF आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर इथे बघा, आता एज्युकेशन आपण किती पोस्ट आहे ते बघा. ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिशच्या 4, ज्युनियर स्टेनोग्राफर हिंदीच्या 4 आणि ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीच्या 6. इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी 10+2 टू इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ शॉर्ट हँड स्पीड 80 words per minute फॉर अ ड्युरेशन ऑफ 10 minutes विथ ट्रान्सक्रिप्शन टाईम 50 minutes. शॉर्ट हँड तुमचं हवं आहे, 80 words per minute इथे स्पीड हवं आहे. ज्युनियर स्टेनोग्राफर हिंदीसाठी सुद्धा सेम आहे इथे आणि ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी मास्टर डिग्री रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इक्विव्हॅलंट इन हिंदी ऑर इंग्लिश विथ इंग्लिश ऑर हिंदी ॲज कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट फॉर अ मीडियम एक्झामिनेशन डिग्री लेवल. डिप्लोमा जरी असेल तरी चालणार आहे, तुमची मास्टर डिग्री नसेल. रेकॉग्नाइज डिप्लोमा ऑर अ सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश अँड वाईस वर्सा, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ह्यासाठी. एज क्रायटेरिया बघा, इथे मिनिमम एज 18 हवं आहे. ओपनसाठी 42, OBCसाठी 45 आणि SC/ST साठी 47. रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे बघा. रिक्रुटमेंट प्रोसेस विल इन्वॉल्व कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. स्टेनोग्राफरसाठी स्किल टेस्ट आणि ट्रान्सलेशनसाठी सुद्धा टेस्ट होणार आहे. पॅटर्न दिलेला आहे, कॉम्प्युटर बेस्ड ज्या टेस्ट आहे 90 मिनिटाचा इथे टाईम असणार आहे. 100 question असणार आहे आणि पेपर तुमचा इंग्लिश हिंदी मराठी आणि गुजराती भाषेमध्ये इथे असणार आहे. त्यासाठी इथे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा दिलेली आहे. ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी इथे बघा, सब्जेक्ट दिलेले आहे जनरल अवेअरनेसचे 100 marks, हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज ह्याचे 100 marks, 90 मिनिटाचा इथे तुम्हाला टाईम असणार आहे. ऑल कॅन्डिडेट विल हॅव अटेम्प्ट Part 1 आणि Part 2 दोन्ही तुम्हाला इथे अटेम्प्ट करायचे आहेत. देअर शॅल बी सिंगल कंपोजिट पेपर फॉर बोथ सब्जेक्ट. कॅन्डिडेट विल रिक्वायर टू क्वालिफाय ईच ऑफ 2 subjects सेपरेटली. दोन्ही तुम्हाला इथे Part 1 Part 2 द्यायचं आहे, दोन्हीमध्ये इथे क्वालिफाय करणं कंपल्सरी आहे. सिलेबस बघा काय काय दिलेलं आहे. Part 1 साठी इथे जनरल अवेअरनेसवरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. त्यामध्ये जनरल अवेअरनेस पोर्शन आहे, ज्यामध्ये मॅथेमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग अवेअरनेस आणि जनरल सायन्स असणार आहे. मॅथेमॅटिक्समध्ये काय असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. जनरल रिझनिंगमध्ये काय, जनरल अवेअरनेसमध्ये काय असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. मित्रांनो, आपण सुद्धा आता आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्यासंबंधी इथे जनरल अवेअरनेस, मॅथ्स, रिझनिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर तुम्ही जर या पदांसाठी इथे अर्ज करणार असाल तर ह्या परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे व्हिडिओ इथे आहे जनरल नॉलेजचे, मॅथ्सचे. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा. पार्ट 2 मध्ये काय येणार आहे, इथे क्वेश्चन शॅल बी डिझाईन
तुझे एक लँग्वेज स्किल आणि नॉलेज ऑफ हिंदी इंग्लिश, त्याच्यामुळे तो पार्ट त्याच्यावर असणार आहे. स्टेनोग्राफरसाठी काय असणार आहे ही पूर्ण डिटेलमध्ये माहिती या PDFमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात ते नीट इथे वाचून घ्या. सगळी डिटेलमध्ये माहिती यामध्ये दिलेली आहे. डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सुद्धा दिलेले आहेत. अप्लाय कसं करायचं आहे बघा, हाऊ टू अप्लाय दिलेल्या वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, ज्यामध्ये तुमचं फुल नेम पूर्ण डिटेलमध्ये इथे भरायचं आहे, फोटोग्राफ कसं अपलोड करायचं सगळी माहिती इथे दिलेली आहे, स्टेप दिलेले आहेत कशाप्रकारे करायचं ते बघा. पूर्ण डिटेल माहिती यामध्ये आहे मित्रांनो. PDF नीट वाचा, PDF टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे, सगळी डिटेलमध्ये माहिती यामध्ये दिलेली आहे. पुढच्या पोस्ट बघूया आपण. तर इथेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, मुंबई अंतर्गतच ही वॅकन्सी आहे. तर ह्या रेल्वे रिक्रुटमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ज्युनियर इंजिनियरच्या इथे पोस्ट आहे. ट्रॅक मशीन आणि टेक्निशियन च्या 24 पोस्ट आहे. तर ह्याचीसुद्धा डेट 22 ऑक्टोबरपासून अर्ज सुरू होणार आहे ते 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज तुम्हाला भरता येणार आहे. ह्याचेसुद्धा इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे. पोस्ट बघा किती होत्या इथे. ट्रॅक ज्युनियर इंजिनियर आहे त्याच्या इथे 21, 39 आणि टेक्निशियनच्या 24 पोस्ट आहेत. एलिजिबिलिटी काय काय आहे बघा. ज्युनियर इंजिनियरसाठी तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा हवा आहे मेकॅनिकल, प्रोडक्शन, ॲटोमोबाईल, इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये. टेक्निशियनसाठी तुमचा 10वी पास हवं आहे, SSLC प्लस ITI फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, ITI कंपल्सरी आहे, किंवा 10वी झाला असेल तर कोर्स कॉम्प्लिकेटेड ॲक्ट अप्रेंटिसशिप केली असेल तरीसुद्धा चालणार आहे. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एज क्रायटेरिया सेम, मिनिमम 18 वर्ष, ओपनसाठी 42, OBC साठी 45 आणि SC ST साठी 47. ह्याचीसुद्धा PDF डिटेल अपलोड केलेली. ह्यासाठीसुद्धा तुमची एक्झाम होणार आहे कॉम्प्युटर बेस. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन, ह्याच्यासाठीसुद्धा 90 मिनटं 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत. पॅटर्न दिलेला आहे ह्याचासुद्धा बघून घ्या इथे डिटेलमध्ये. ज्युनियर इंजिनियरसाठी ज्या कॉम्प्युटर बेस्ड आहे 2 पार्टमध्ये होणार आहे इथे, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट एसाठी 90 मिनटं 100 क्वेश्चन आणि पार्ट बीसाठी 60 मिनटं आणि 75 क्वेश्चन इथे असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय काय लागणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. जनरल इन्स्ट्रक्शन कशाप्रकारे पे स्केल असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. सगळी माहिती डिटेलमध्ये PDFमध्ये आहे. तर मित्रांनो PDF नीट वाचून घ्या. आपण महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते बघितलेले आहेत व्हिडिओमध्ये. अप्लाय यासाठीसुद्धा इथे ऑनलाईनच करायचं आहे. कशाप्रकारे इथे वेबसाईट दिलेली आहे, वेबसाईटद्वारे इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. हे बघा इथे स्टेप दिलेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन, न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ज्या बेसिक डिटेल आहेत त्या इथे फिल करायच्या आहेत. पूर्ण माहिती या PDFमध्ये आहे, तर ती सगळी नीट वाचून घ्या. तर इथे स्टेनोग्राफर आणि ज्युनियर इंजिनियर आणि टेक्निशियनच्या ह्या पोस्ट आहेत. तुम्ही जर या पोस्टसाठी इलिजिबल असाल तर नक्की याचा विचार करा मित्रांनो. रेल्वे अंतर्गत ही वॅकन्सी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत. आणि तुम्ही या पदांसाठी इथे इलिजिबल नसाल आणि नोकरी सर्च करत असाल तर आपल्या चॅनलवरती अजूनसुद्धा बरेच व्हिडिओ आहेत नोकरीविषयक, तर ते व्हिडिओ जाऊन बघा, त्याची तुम्हाला नक्कीच इथे फायदा होऊ शकतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मित्रांना, फॅमिली मेंबरलासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा इथे नोकरी शोधण्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.